मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा जो आपला एंट्रोटायटस आहे तो एकदम कडक झाला आहे. व्हिडिओची एडिटिंग तुम्हाला प्रेम पाहिल्यानंतर समजून जाईल आपण आजचा जो एंट्रोटायटस आहे तो कसा क्रिएट केला आहे. जर तुम्हाला आवडला आणि तुमच्या स्वतःचा एंट्रोटायटस क्रिएट करायचा असेल जसं तुम्ही फ्रेममध्ये पाहणार आहात तशा प्रकारे, तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा. आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये जे पण यूज केले मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला मटेरियल खाली दिलं आहे, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करायचे. हे मटेरियल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा मिळून जाईल. जर अजून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केला तर लवकर जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. तर मित्रांनो, आपण आता सुरू करूया व्हिडिओला. मजा आया. ओके, तर मित्रांनो तुम्ही आता फ्रेम पाहिला असेल. आणि जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन आला असाल, असे एंट्रोटायटस तुम्हाला आपल्या चॅनल पाहिजे असेल तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहताय तशाप्रकारे आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर आता काय करायचं, हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी ह्या व्हिडिओची जी बीट मा आणि वेबपेज सेटिंग आहे दोन्ही एकत्र मिळून जातील. ते तुमच्या अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायच्यात. इम्पोर्ट करून घेतल्यानंतर पहिल्यांदा आपल्या बीट मापेज सेटिंग ओपन करायची. ओपन केल्यानंतर ते तुम्हाला सॉन्ग येथे बीट मासुद्धा मिळून जातील. हे दोन्ही मिळून गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं, पहिल्यांदा टेचे आणि ते जे प्लसचे नाही त्याच्यावर एकदा क्लिक करून ह्या व्हिडिओचं जे पण मटेरियल आहे ते डाउनलोड करायचं आहे. आणि या मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन डाउनलोड केलेल्या मटेरियलमध्ये तुम्हाला एक डेमोसाठी आपण फोटो दिलेला असेल तो येथे ॲड करायचा आहे. जर तुम्ही तुमच्या स्वतःचा फोटो ॲड करत असाल तर अशा प्रकारे तुमच्या स्वतःचा पण फोटो ॲड करायचा आहे. जसं मी डेमोचा फोटो ॲड करतो तशा प्रकारे येथे आपण हा फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला हा फोटो सिलेक्ट करण्यासाठी थ्री डॉटवर क्लिक करायचा आहे. तर हा जो ऑप्शन आहे त्याच्यावर एकदा क्लिक करून स्क्रीन बरोबर हा फोटो आहे तो सेट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या शेवटला यायचे हे ऑप्शन दावून हा फोटो शेवटपर्यंत पण सेट करून टाकायचा आहे. सेट झाल्यानंतर आपल्या काय करायचं, पहिले बीटमापास यायचं आहे 3.11 सेकंदाचे तेथे ते त्यानंतर हे ते जे फोटोवर क्लिक करून मधला ऑप्शनवर क्लिक करू हा फोटो कट करायचा आहे. त्याच्यानंतर ह्या बांधाचे चिन्हाव क्लिक करून दुसऱ्या बीटमापास यायचे आपल्या 3.25 सेकंदाचे तेथे आणि येथे पण मध्यभागी हा फोटो कट करायचा आहे. कट केल्यानंतर आपल्या काय करायचं, आता हा फोटो कट झाल्यानंतर इथून आपल्या ह्या प्लसचे नाव क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून तुम्हाला हा इफेक्ट मिळून जाईल, हा इफेक्ट ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर शेवटला याचा जो पण एक्स्ट्रा पार्ट आहे तो इथून कट करायचा आहे. कट केल्यानंतर आपल्या थ्री डॉटवर क्लिक करून हा ऑप्शन जाऊन स्क्रीन बरोबर सेट करायचा हा इफेक्ट. इफेक्ट सेट झाल्यानंतर आपल्या ब्लँडिंग ऑप्शनमध्ये जाऊन 3 नंबरच्या ऑप्शनला जायचे. 2 नंबरचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्या परत पहिल्यांदा टायचं आहे, ह्या प्लसचे नाव क्लिक करायचे. मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन दुसरा एक इफेक्ट मिळून जाईल तुम्हाला, तो येथे इफेक्ट ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर आपला हा जो आहे इफेक्ट तो परफेक्ट टाईमलाईनपर्यंत बसून जाईल. जेवढं सॉन्ग आहे तेवढं आपला हा इफेक्ट कट करायची गरज नाही. तर त्या इफेक्ट ॲड केल्यानंतर त्या इफेक्टवर क्लिक करायचं आहे. ब्लँडिंग ऑप्शनमध्ये जाऊन लाईटमध्ये जाऊन स्क्रीन करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या फोटोला म्हणजे व्हिडिओला अशा प्रकारे इफेक्ट मिळून जाईल. तर हा दोन्ही इफेक्ट ॲड केल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, ह्याच प्लसचे नाव क्लिक करायचे. मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून तुम्हाला हे जे PNG आहे ते इथे ॲड करायचे आणि शेवटले हे पण सेट करून टाकायचे. हे सर्व झाल्यानंतर इथून आपल्या सिम्पली आता बॅक करायचं आहे. जे पण आपले वेबपेज सेटिंग आहे इनपुट करून घेतलेली ते इथे ओपन करायची. केल्यानंतर इथे तुम्हाला आहे ना दोन लेअर मिळून जातील सेकबॅकच्या, ते इथे कॉपी करायचे ह्याचे पहिल्या लेअरचे इफेक्ट. इथे कॉपी केल्यानंतर इथून आपल्या बॅक करायचे. जो पण प्रोजेक्ट आहे तो इथे ओपन करायचा आहे. आम्ही आपल्या पहिल्या फोटोवर क्लिक करायचे, इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवर क्लिक करून पेस्ट बॅक करून द्यायचे. ते इथे तुम्ही बघू शकाल की आपल्या फोटोला अशा प्रकारे इफेक्ट मिळून जाईल. तर हा इफेक्ट मिळून गेल्यानंतर आपल्या तिसरा फोटो इथे हा पहिला दुसरा आणि तिसऱ्या फोटोवर क्लिक करायचे. इथे इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन इथून तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो ॲड करायचा आहे. संपूर्ण लाईन यायची ह्या इफेक्टची, ह्या इफेक्टची संपूर्ण लाईन नेल्यानंतर इथून आपल्या बॅक करायचं आहे. आणि आपली जी सगळी सेटिंग आहे तिथे पुन्हा ओपन करून घ्यायची. ओपन केल्यानंतर इथे दुसरे लेअरचे इफेक्ट आहेत ते इथे कॉपी करायचे. कॉपी केल्यानंतर इथून आपल्या काय करायचे, बॅक करायचे आणि खालचे जे आपले 4 लेअर आहेत ते इथे कॉपी करायचे. ह्या ऑप्शनवर जाऊन सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं, कॉपी लेअरचं ऑप्शन येईल. त्याच्यावर एकदा इथून क्लिक केल्यानंतर कॉपी लेअरच्या ऑप्शनवर इथून आपले लेअर कॉपी होतील आणि इथून आपल्या बॅक करायचे. बॅक केल्यानंतर जो पण प्रोजेक्ट आहे तो ओपन करायचा आहे. या ऑप्शनवर जाऊन इथे पेस्ट लेअरचा ऑप्शन आला आहे. त्याच्या एकदा क्लिक केल्यानंतर ते आपले पेस्ट लेअर होऊन जातील. तुम्ही इथे बघू शकाल हे लेअर पेस्ट झाल्यानंतर आपल्या काय करायचं, मधल्या ऑप्शनवर यायचं आहे. सॉरी, तर मधला फोटो आपण येथे कट केला तिथे ते त्यानंतर ह्याच इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जाऊन थ्री डॉटवर क्लिक करायचं आहे. पेस्ट बॅक करून द्यायचे. त्याच्यानंतर आपल्या फोटोला अशा प्रकारे इथून इफेक्ट
मिळून जाईल. हा इफेक्ट मिळून केल्यानंतर आपला जो पण व्हिडिओ आहे तो संपूर्ण एडिट झाला आहे अँटी टायटस. हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या ऑप्शन दिले आहे, त्याच्या एकदा क्लिक करायचं, व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून इथून आपला जो व्हिडिओ आहे तो इथं एक्सपोर्ट करायचा आहे. तर मित्रांनो, आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो इथपर्यंतच होता. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोरसुख बाय बाय, जय महाराष्ट्र, थँक्स फॉर वॉचिंग.